घंटी मानणारे लोक नाही आहेत, आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांची सेवा करणारे लोक आहोत। मिठाईचं पाकिट जे आहे गुजराती हॉटेलमध्ये जाऊन या आणि ते खाल्ल्या म्हणा तिथून ते पाकिट मिठाई विकत घेऊन घे मिठाईचं, ते जाऊ तुझ्या मुलाबाळासाठी घे ते मिठाईचं पाकिट विकत घेऊन घे। आज या ठिकाणी संविधान आर्मी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय मजदूर सेना, श्री छत्रपती सेना, ओडोक्सम क्रांती, टिपू सुलतान सेना, देशभक्त आणि आमच्या सर्व विविध दास संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे विविध दास संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी की ज्या पद्धतीने केंद्रातलं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं सरकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या कुटुंबियांना टार्गेट करण्यासाठी व अजितदादा पवार यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी व त्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा बेकायदेशीररित्या गैरकानूनी पद्धतीने वापर करून मनमानी पद्धतीने वापर करून त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आहे। आम्ही मागे ईडी कार्यालयावरती जेव्हा मोर्चा काढला त्यावेळेस सांगितलं होतं की केंद्रातला बीजेपी सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी शिवसेना यांच्याच फक्त आमदार खासदार मंत्र्यांना टार्गेट करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्याही आमदार खासदार मंत्र्यांना देखील त्या ठिकाणी टार्गेट करावं, त्यांची देखील चौकशी लावावी अशी मागणी मुंबईच्या ईडी कार्यालयावरती झालेल्या संविधान आर्मीच्या मोर्चाच्या वेळेस आम्ही केली होती। पण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने हे आव्हान या ठिकाणी स्वीकारलेलं नाहीये। त्यानंतर या ठिकाणी हे जे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी टार्गेट करू पाहते आहे हे या ठिकाणी त्यांनी थांबवलं पाहिजे। नंबर दोन की आता नुकतंच या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचे यांनी ज्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द झाले पाहिजे म्हणून हजारोंच्या संख्येने केंद्रीय मंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा गाड्यांचा ताफा अडवला आणि त्यावेळेस केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी त्यांना गाडीखाली चिरडून गोळीबार केला, त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि त्याला अटक केल्यानंतर कसाबप्रमाणे आतंकवादी कसाबला ज्या पद्धतीने जाहीर फाशी देण्यात आलेली संपूर्ण देशाने प्रचार प्रसार माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ते दाखवण्यात आलं, त्याच पद्धतीने योगी सरकारने, नरेंद्र मोदी शाह सरकारने हे चार शेतकऱ्यांचे जे खून करण्यात आलेले आहे यांचा जो मारेकरी आहे केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्राचा मुलगा आशिष मिश्रा याला देखील कसाबप्रमाणे जाहीर फाशीची शिक्षा लाल किल्ल्यावरती देण्यात आली पाहिजे की जेणेकरून याच्यानंतर अन्नदाता शेतकऱ्यांचा कोणीही या ठिकाणी त्यांना चिरडण्याचा, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होणार नाही म्हणून अशी हिंमत या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सरकारने या ठिकाणी दाखवावी। तीन कृषी जे काळे कायदे किसान विरोधी आहेत याच्याविरुद्ध मागे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही संपूर्ण खान्देशमध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी संविधान आर्मी आणि सगळं 10 संघटनांच्या वतीने रेल रोको आंदोलन केलं होतं आणि मुंबईलाही आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी कसाबने गोळीबार केला त्या ठिकाणी तिरंगा झेंडा आणि संविधान हातामध्ये घेऊन आम्ही सीएसटीमध्ये घुसून त्या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आम्ही साप्ताहिक आंदोलन करून रेल रोको आंदोलन केलेलं होतं। त्याच्यानंतर फाशी आंदोलन किसानसाठी आम्ही चालवलं होतं आणि त्याच्यानंतर 9 महिन्यापासून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना जे कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी 9 महिन्यापासून वादळ वारा तुफान पावसामध्ये विविध प्रकारचे या ठिकाणी अन्याय अत्याचार जुलूम केंद्र सरकारचं या ठिकाणी सहन करून चट्टान की तरह किसान हमारा दिल्ली में मजबूत खड़ा है और आंदोलन कर रहा है, यासाठी आम्ही जे आहे हे सगळी मागणी घेऊन उद्याच्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडी सरकारने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला संविधान आर्मीच्या महाराष्ट्रामध्ये पाठिंबा आहे आणि उद्या आम्ही या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशमध्ये 11 ठिकाणी आम्ही जे रेल रोको आंदोलन करणार आहोत
त्यानंतर पुण्यामध्ये आम्ही रेल रोको आंदोलन करणार आहोत, पुणे रेल्वे स्टेशन कॅप्चर करून त्यानंतर या ठिकाणी 20 तारखेला ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर नशिराबादचा टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे, बेकायदेशीररित्या बोगस मशीनच्या द्वारे सिलिकॉन नागरिकांना देऊन त्यांच्याकडून करोडो रुपयाची वसुली या ठिकाणी सुरू आहे आणि करोडो रुपयाचा जो वसुलीचा जो पैसा येतो आहे हा त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर आहे खान त्याच्या खिशामध्ये हा पैसा जातो आहे, एनएचआयच्या सरकारी तिजोरीमध्ये हा पैसा जात नाहीये। म्हणून जे बोगस मशीन आहे जी टोल नाक्यावर ठेवण्यात आलेली आहे ती देखील या ठिकाणी जप्त करण्यात आली पाहिजे आणि हा बेकायदेशीर सुरू असलेला टोल नाका तातडीने या ठिकाणी बंद करण्यात आला पाहिजे। काही भुसावळचे लोक त्या ठिकाणी जाऊन बसताय, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतील त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर खासगीकरण या ठिकाणी खासगीकरणामुळे संपूर्ण देश जो रेल्वे विकणे एअर इंडिया आता विकली बँकांना या ठिकाणी खासगीकरण करणे संपूर्ण खासगीकरण जे कामगार विरोधी जे धोरण आहे केंद्र सरकारचं ते या ठिकाणी त्याला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की आरक्षण एससी एसटी ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान द्रोह देशद्रोह आहे आणि म्हणून या संविधान द्रोह्यांना देखील या ठिकाणी तुरुंगात टाकलं पाहिजे। या सर्व विविध मागण्या घेऊन आम्ही जे आहे या ठिकाणी संपूर्णपणे संविधान आर्मी मैदानामध्ये आलेली आहे आणि आमचं हे जे आंदोलन आहे ज्या पद्धतीने श्रीमती सोनियाजी गांधी काँग्रेसच्या नेत्या यांना देखील अटक करण्यात आली आणि म्हणून या ठिकाणी योगी सरकारला या ठिकाणी तातडीने बरखास्त करण्यात यावं आणि म्हणून अशा पद्धतीने हा जो भारतीय जनता पक्षाचा जो कमळ आहे हा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रक्ताने लाल झालेला हा कमळ आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधी हा कमळ आहे आणि शेतकऱ्यांच्या रक्ताने मापलेल्या या कमळला आम्ही जे आहे संपूर्णपणे संविधान आर्मी आणि देशातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार या देशामध्ये या जर बीजेपीच्या सरकारने महागाई कमी केली, घरगुती गॅसचे दरवाढ कमी केली, त्याच्यानंतर वगैरे पेट्रोल डिझेलचे दरवाढ जर कमी केले तर आम्ही समजू शकतो, परंतु शेतकऱ्यांवरती गोळ्या चालवता, शेतकऱ्यांना चिरडून मारता, शेतकऱ्यांचे रक्त सांडवता अशा पद्धतीने योगी सरकार, अशा पद्धतीने मोदी सरकार, हे संपूर्ण सरकार जे आहे हे कामगार शेतकरी विरोधी आणि सर्वसामान्य आम जनतेच्या विरोधी सरकार या ठिकाणी जे आहे आम्ही अरबी समुद्रामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान आर्मीच्या माध्यमातून जे आहे हे जन आंदोलन आमचं सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन आमचं उद्यापासून जे आहे आम्ही तीव्र करणार आहे। धन्यवाद। जय संविधान, जय भारत। खंडणी मागणारे लोक नाही आहेत आम्ही, शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांची सेवा करणारे लोक आहोत। मिठाईचं पाकिट जे आहे गुजराती हॉटेलमध्ये जाऊन या आणि ते खाल्ल्या म्हणा तिथून ते पाकिट मिठाई विकत घेऊन घे मिठाईचं, ते जॉब तुझ्या मुलाबाळासाठी बी ते मिठाईचं पाकिट विकत घेऊन घे। स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे नाक्यामध्ये, हा नशिराबादचा टोल नाक्यामध्ये बोगस मशिनी आहेत, बोगस मशिनी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि एनएचआयमध्ये हा पैसा जात नाही, सरकारच्या तिजोरीमध्ये हा पैसा जात नाही। जे बोगस मशीन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्या बोगस मशीनच्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो त्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांचे हात मातलेले आहेत। याच्याबद्दल नंतर बोलू ना, एक सेपरेट पत्रकार परिषद घेऊ। आता पोलिसांची चौकशी सुरू आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु जे आहे ते वेळेवरती आंबे दिखा देंगे हम क्या।